स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. जात पात धर्म पंथ प्रांतांच्या सीमा ओलांडून संपूर्ण देशात सामाजिक कार्य पार पाडण्यात आपलं संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या तसंच देशभर रस्ते देऊळ विहीर तलाव नदीघाट धर्मशाळेसारख्या सुविधा निर्माण करून लोकोपयोगी कामांना कायम प्राधान्य देणाऱ्या प्रजाहित दक्ष राजकर्त्या कर्तृत्ववान तसंच कार्यक्षम शासनकर्त्या राष्ट्रनिर्मात्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विविध सामाजिक राजकीय संघटनेच्या वतीनं 4 हुतात्मा चौक येथील त्यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आलं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती जीएम मागासवर्गीय बहुद्देश संस्थेतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम 4 हुतात्मा चौक पुतळा येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे आणि उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन मॉन्टी बाबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, जीएम संस्थेचे सल्लागार राजाभाऊ हौशेट्टी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमोडे, जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत पप्पू गायकवाड, अप्पासाहेब बागले, चंद्रशेखर पाटील, दत्ता शिंदे, मुकेश सोनवणे, अभिनंदन गायकवाड, उमेश लोंढे, यशपाल कांबळे, अभिक क्षीरसागर, नेहाल क्षीरसागर, अजय कोळेकर, संतोष कदम, कैलास चंदनशिवे, यशराज बनसोडे, संदेश माशाळकर आदी उपस्थित होते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त भवानीपेठ घोंगडेवस्ती परिसरातील श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं जयंती उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठाचे मठाधिपती शिवपुत्र आप्पाजी, जुळे सोलापूर येथील श्री सद्गुरू सिद्धारूढ मठाचे सुशांतदेवी माता, मंडळाचे आधारस्तंभ माजी सभागृह नेते तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष अमर हळी, साहेबांना मुडल, बसवराज जाटगल, मुतका करली आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झालं. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं करण्यात आला. दरम्यान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं करण्यात आलं होतं. ज्याच्या अंगात बळ बुद्धी आणि चातुर्य तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असं ठणकावून सांगणाऱ्या आणि सर्व स्त्री वर्गाला अभिमान वाटेल अशा पद्धतीनं स्वकर्तृत्वावर सत्य करून दाखवणाऱ्या अशा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती शुक्रवारी 31 मे रोजी पुळूज इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन लोकनियुक्त सरपंच विश्वास विष्णुपंत महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं. स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. पुण्यश्लोक राजमाता कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त स्थायी समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांच्याकडून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सलगर सुनील धुळे, अभिजित वाले, अभिषेक स्वामी, निलेश धायगुडे, आशिष आंबेकर, सुतार, योगेश दुलंगे, जगदीश वळसंगे, देवकते आदीजण उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं कौन्सिल हॉल इथं महापालिकेत प्रदीर्घ सेवा केलेले अधिकारी आणि कर्मचारी जे सेवानिवृत्त झालेले आहेत अशा अधिकाऱ्यांचा सत्कार महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्यलेखा परीक्षक रुपाली कोळी, मनीष भिष्णूरकर, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, कार्यालय अधीक्षक लक्ष्मीनारायण दोंतुल, विभागीय अधिकारी श्री लोखंडे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते सहाय्यक नगररचना संचालक संभाजी कांबळे तसंच अतिक्रमण विभागाचे प्रमुख जीएम बनसोडे यांच्यासह तब्बल 52 अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून त्यांचा अपमान केल्याबद्दल पीपल रिपब्लिकन पार्टी प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, उठ दलिता हल्ला बोल, जितेंद्र आव्हाडांवर कारवाई झालीच पाहिजे आदी घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या. नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेतील सहशिक्षक धर्मराज बल्लाळी यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके उपस्थित होते. प्रारंभी श्री वीर तपस्वी तपोरत्नम यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. तदनंतर संस्थेतर्फे धर्मराज बल्लाळी आणि त्यांच्या धर्मपत्नी शोभा बल्लाळी यांचा शाल भेटवस्तू देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स.